नमस्कार आम्ही आहोत बॉईज फोरची टीम आमचा सिनेमा येतो आहे वीस ऑक्टोबरला आणि आम्ही सगळे आलो आहे सामच्या ऑफिसमध्ये आणि आम्हाला थोडीशी भीती वाटते कारण सगळेच असे आमच्यासमोर बसलेत आणि काय प्रश्न विचारणार आहेत माहीत नाही पण मला वाटतं आपण सगळेच मस्त गप्पा मारूयात आणि सुरू करण्यापूर्वी आम्ही थोडीशी आमची ओळख करून देतो नमस्कार हा प्रतीक लाड नमस्कार हा पार्थ भालेराव नमस्कार हा गौरव मोरे नमस्कार हा अभिनय बेडे नमस्कार हे विशाल देवरुकर नमस्कार ती रितिका शोत्रे भीती पळाली बॉईस गाईस सर्वांचं स्वागत रे पहिली गोष्ट साम टी व्हीच्या ऑफिसमध्ये सगळे पत्रकार बसले तुम्हाला त्या कळलं असेल येव्हा तर पहिला प्रश्न सगळ्यांना आहे कसं वाटतंय सिनेमा आता आठवड्यावर येऊन ठेपला तर कसं वाटतंय काय भावना आहेत मनात मी सिनेमाचं दिग्दर्शक विशाल देवरुखकर एखाद्या सिनेमाचा चौथा भाग घेणं ही छोटी गोष्ट नाही आहे त्याच्यामुळे बॉईज वन बॉईज टू जेव्हा जेव्हा लोकांना आवडले जेव्हा जेव्हा ते हिट झालेले आहेत तेव्हा तेव्हा टेन्शन खूप आलेलं आहे कारण टेन्शनसोबत जबाबदारी ज़ पण आलेली आहे की पुढचा पार्ट लोकांना आवडतो की नाही आणि यावेळेस पण तीच भीती आहे आणि पोटात गोळा आलेला आहे आणि उद्या तर आमची सेन्सर ट्रायल आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचं जरा ट बर्डन असतंच की लोकांना यावेळेस आवडणार आहोत की नाही काय काय तर टेन्शन बऱ्यापैकी आहे आता तुम्ही रिअलाईज करून दिलं आम्हाला आठवड्यावर सिनेमा येऊन आलेला आहे आणि प्रमोशनमुळे आम्हाला ते ॲक्च्युली जाणवलं नाही बट टेन्शन आहे तेवढीच एक्साइटमेंट पण आहे काहीतरी चांगलं केलं आहे काहीतरी नवीन केलं आहे सो लोकं कसे ॲक्सेप्ट करतील आणि काय प्रतिसाद देतील याची थोडीशी भीती पण आहे बट आय थिंक ऑल इन ऑल आम्ही सगळ्यांनी खूप प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्यामुळे भीतीपेक्षा एक्साइटमेंटच जास्त आहे मी आणि आणि अभिनय निखिल बने रितिका आणि रितुजा असतुजा ना अर्जुई तर असे आम्ही सगळे ह्या नवीन आहोत आम्ही या बॉयजच्या पार्टमध्ये तर जास्त खूप जणांचे मेसेज आले रिप्ल फोन आले की प्रमोशन खूप उत्तम चालू आहे सिनेमाचं ट्रेलर त्यांना आवडलं नुकतंच गाणं झालं त्यामध्ये प्रत्येक आहे लीडला त्या गाण्यामध्ये तर त्या गाण्याचंही खूप कौतुक झालेलं आहे आणि आता जेवढं ट्रेलर आणि डिजर बघून लोकांनी रिप्लाय केलेलं आहे ते आता वीस तारखेची वाट बघत आहे तसे आम्ही वीस तारखेची वाट बघतो आहे आणि थोडीशी भीती आहे तसे दिवस जवळजवळ जवळ येत परीक्षा कशी असते तसं होतं आहे आता तर बघू वीस तारखेला काय होतं आहे ते आम्ही सगळ्यांनी तर आमचं प्रामाणिकपणे काम केलेलंच आहे अगदी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि खूप अडचणीतून काम केलेलं आहे गौऱ्या तसंच की आता ह्यावेळेला काही नवीन मेंबर काही जुने मेंबर असे आम्ही सगळे एकत्र येऊन हा सिनेमा बनवलेला आहे पहिल्या बॉईसपासूनच आमची प्रत्येक सिनेमाला फॅमिली ही वाढत वाढतच जाते तर तशी ह्या वेळेला आमची खूप मोठी फॅमिली आहे म्हणजे ह्या यंग जनरेशनचे सगळे आवडते कलाकार एकत्र या एक सिनेमात आलेले आहेत तर हे आता लोकांना कसं वाटतंय आणि ह्यावेळेचा बॉईस हा सत्तर टक्के लंडनमध्ये घडतो तर ही दोन पोरं ढुंगे आणि धैर्याची साताऱ्यातनं पुण्यात आलेली पहिल्या भागात तर आता हीच अजून गँग घेऊन सगळे लंडनला गेल्यावर काय धमाल होते हे सगळं ह्या चौथ्या भागात बॉईजच्या आहे तर आता थिएटरमध्ये गेल्यावरच ही काय धमाल आहे ती सगळी बघायला मिळेल खरं तर मराठी चित्रपटाच्या इतिहासामध्ये कुठल्याच चित्रपटाचा चौथा भाग अजून आलेला नाही बॉयज ही पहिलीच फ्रँचायझी पहिलंच चित्रपट आहे ज्याचा चौथा भाग येतो आहे त्यामुळे सगळे खूप एक्सायटेड आहोत प्लस पार्थने जसं सांगितलं लंडनमध्ये यावेळेस आम्ही शूट केलं आणि सगळ्या सगळ्यांचेच आवडते कलाकार यावेळेस बॉईज फोरमध्ये आहेत त्यामुळे खूपच एक्साइटमेंट आहे आणि मजा येते सगळे म्हणाले तसंच खूप एक्साइटमेंट आहे आणि मी बॉईज वनमध्ये होते ग्रेस म्हणून आणि आता फोरमध्ये परत आली आहे सो बॉईज वनमध्ये जेव्हा पहिल्या दिवशी सकाळी आठचा शो हाऊसफुल पाहिला होता बुक मॅशोवरती ते तो जो एक्सपिरियन्स आहे आय होप की तो यावेळेस पुन्हा मिळेल सो खूप एक्साइटमेंट आहे नमस्कार मी अंकुश डावरा माझा प्रज्ञ प्रश्न पारदानी प्रतीकसाठी आहे जसं तुम्ही सांगितलं की पहिला बॉईज झाला होता तो साताऱ्यावरून तुम्ही दोघं आले होते त्यानंतर तुम्ही जी शाळेत धमा धमाल घातली होती तर आता तीच धमाल तुम्ही लंडनमध्ये जाऊन घालणार तिकडे कसा वेगळा अनुभव होता तुमचा जसं तु तू बोललोस बॉईज टूमध्ये ते शाळेत होते त्यानंतर मग ते कॉलेजमध्ये आले सॉरी बॉईज वनमध्ये ते शाळेमध्ये होते मग ते कॉलेजमध्ये आले आणि थ्री आपण बघितला त्यांचा एक वेगळं व्हॅकेशनवर तिघे निघून गेले त्यांना एक मुलगी भेटली आणि तिथे ती स्टोरी संपली तर आता आहे बॉयज फोर डिग्री कॉलेजवर सो ते डिग्री कॉलेजमध्ये काय धमाल घाल धमाल घालतात आणि आत्तापर्यंत आपण फक्त इंडियामधलं कॉलेज आणि युनिव्हर्सिटी जे काय बघितलं असेल हॉस्टेल लाईफ बघितलं असेल पण यावेळेस आपल्याला लंडनमधली युनिव्हर्सिटी आणि लंडनमधली लाईफ सगळी बघायला मिळणार आहे तिथे ही सगळी मंडळी त्यांना भेटणार आहेत त्यामुळे खूप जास्त धमाल येणार आहे आणि जर ढुंग्या धैर्य सातर येथून येऊन पुण्यात जर एवढा दंगा घालू शकतात तर लंडनला गेल्यावर तर मोठा धमाका होणार आहे असं मला वाटतं माझा प्रश्न रितिकासाठी आहे तू अनेक वर्ष मराठीमध्ये काम करतेस अनेक चाहते देखील आहे तर जेव्हा तू चाहत्यांमध्ये जाते किंवा फिरत असते त्यावेळी लोक असं विचारतात की तू पुष्कर श्रोत्रीची बहीण आहेस का की दादा कसा आहे वगैरे मला कसं वाटतं असं विचारतात विचारतात का, विचारता का इन अच्छा हो हो खूप जणं विचारतात बहीण नाही मुलगी आहे का असं विचारतात इनफॅक्ट एक गंमत सांगते आम्ही आमचा ट्रेलर लॉन्च ज्या दिवशी होता तेव्हा आम्ही सगळ्यांनीच वेगवेगळे इंटरव्ह्यूज दिले तर परवा माझ्या एका फ्रेंडनी मला एक इंटरव्ह्यू पाठवला ज्याच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलं होतं की पुष्कर रितिका पुष्कर श्रोत्रींची मुलगी आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर या फिल्ममधल्या कोणत्या सीनवर बाबांनी घेतला आक्षेप हे तिने या व्हिडिओवर सांगितले ज्याचा काहीच संबंध नाही एकतर असे काही सीन नाहीत या फिल्ममध्ये आणि पुष्कर श्रोत्री सर माझे आडनाव बंधू आहेत माझे बाबा अतुल श्रोत्री म्हणून आहेत <laughs> त्याच्यामुळे आम्हाला हे इथे तुमच्या चॅनलमार्फत लोकांना सांगायला आवडेल की पुष्कर श्रोत्री सर माझे बाबा नाही आहेत <laughs> हाय मी चेतन बोडके माझा प्रश्न गौरवसाठी आहे गौरव मी एक मध्यंतरी व्हिडिओ पाहिला तुला लंडनच्या विमानतळावरती थांबवलं होतं नक्की हा सीन काय जरा सांगशील का ऍक्च्युली सण माझं खूप जवळच नात आहे जे लोक युट्यूबला वगैरे मी बघतो एन्जॉय करतात हे करतात फिरायला गेले की जग फिरायला मी नऊ तास फक्त हाच विचार करत होतो फ्लाईटमध्ये की उतरल्यावर काय बोलायचं आहे इमिग्रेशनला तर मी ह्याला विचारलं फोन करून बाबा ने नेमकं का सांगायचं काय तर तो म्हणाला की फिल्मिंग बोल आता हे बऱ्याचदा मी सांगितलेलं आहे तरीसुद्धा मी म्हटलं तरी सगळं पाठ करून जाऊया आणि मी ते तास त्याच्यातच होतो की मला उत्तरावर काय बोलायचं आहे आम्ही आपण लंडनला चाललो तो भाग वेगळाच आहे पण मला डोक्यात तेच की एकदाचं इमिग्रेशन नाही तर जितकी लोकं सोडायला आलेली संध्याकाळी परत घ्यायला येतील मला एअरपोर्टला तर मी गेलो आणि ते तिकडे प्रत्येक ठिकाणची भाषा वेगळी वेगळ्यानंतर त्यांना तुम्ही शूटिंग बोलल्यानंतर ते म्हटलं काय शूटिंग थांबा बोलले दोन मिनटं तर थांबा थांबा नंतर मी त्यांना सांगा नो 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 शूटिंग आता आपली इंग्लिश म्हणजे शूटिंग ते फिल्म फिल्म बॉलिवूड फिल्मिंग 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 तर ते बोलले वेट 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 मग थांबवलं बोल मला जरा वेळ बघितलं मग त्या दोघांनी एकमेकांसोबत डिस्कस केलं मला कळलं आता मी परत जाणार आहे आणि मुंबईला उतरणार आहे म्हटलं मग त्यांनी कसा मला गुगली प्रश्न विचारला की तुम्हाला जे पेमेंट मिळणार आहे ते आमच्या गव्हर्नमेंटने देणार आहे की तुमचं गव्हर्नमेंट देणार आहे म्हणजे कुठल्या याच्यामध्ये मिळणार पाऊंडमध्ये की पण ह्याच्यामध्ये ते म्हटलं नाही रुपीजमध्ये इंडियन गव्हर्नमेंट असं एक दोन तीनच्या दहा वेळेस केलं मी आणि बोलून टाकलं तर करेक्ट उत्तर निघालं माझं समजा मी चुकीचं बोललो असतो <laughs> <laughs> तर मग चला मी चाललो <laughs> <laughs> आणि तिथे इतकी लोकं होती ना इतकी फोटो घेत होती ना आणि मी रिटर्न गेलो असतो ना सगळ्यांनी फोटो डिलीट केले असते <laughs> अरे आता याचा फोटो घेतला परत घरी चाललं तर ते झालं आणि मग मी आलो एकदा ते इमिग्रेशन ॲक्च्युली बरोबरच आहे ना ते विचारणार त्यांचं काम आहे तर अशी गंमत आहे त्यामुळे परदेशात जाताना जरा मला माझ्या पोटात गोळा येतो आपल्या इकडे कुठं जवळपास शूटिंग तर मला बरं वाटतंय आहे म्हटलं की जरा भीती वाटते आता माझा प्रश्न तुला आहे विचारलं माझं नाव मनाली आहे आणि माझा प्रश्न तुम्हाला सर्वांनाच आहे की ॲक्टिंग हा करियर ऑप्शन नसता तर तुम्ही कोणतं पर्टिक्युलर फील्ड किंवा करियर पाथ चूज केलं असतं तुमचं करिअर करण्यासाठी काहीच नाही कधी मी विचारच केला नाही दुसऱ्या कुठल्या गोष्टींचा सो माझं नावच मुळात अभिनय आणि जर मी निवडलं असतं तर तर नाही म्हणजे माझं उत्तर नाहीये काहीच नसतं इट इज ओनली ऍक्टिंग ऑलवेज रिक्षा <laughs> मला काहीच येत नाही माझा मला काहीच येत नाही त्यामुळे मी नंतर जास्तीत जास्त काय केलं असतं रिक्षा चालवली असते त्याचं पहिलीकडे काही नसतं केलं मी कारण मला माहीतच नाही की काय करायचं होतं म्हणून पण माझं नशीब चांगला की मला कॉलेजला गेलं तर मित्र चांगले भेटले मला जनावरांचा डॉक्टर व्हायचं होतं खरच खरंच व्हायचं बोलला नाही रे मला जनावरांचं डॉक्टर व्हायचं होतं आणि हे जर वेगळं मला पण डॉक्टरच व्हायचं होतं पण मला एमबीबीएस करायचं होतं हा पण ते नाही होऊ शकत पण ठीक आहे ते आहे चांगलं आहे कारण कारण काय का व्हायचं होत ते हे वेगळंच मी ते डॉक्टर व्हायचं म्हणलं गमती गमतीत शाळेत आणि नंतर शाळेत हे ठरलेलं आणि मग त्याच्यानंतर कळलं की अरे नाही म्हणजे आपल्याला गणितामध्ये अल्जेब्रामध्ये अल्फाबेट इंस्ट्रिड्यूस झाली इथंच बोंब झाले आपली म्हटलं आपल्या डॉक्टर नाही होता येणार आहे मग मी कॉलेजमध्ये मध्ये सायकोलॉजिस्ट व्हायचं होतं मग मला कळलं की सायकोलॉजीमध्ये बायोलॉजी पण येते अगेन हात नाही लावायचा आपण याला मग मी फिलॉसॉफी शिकायला घेतली फिलॉसॉफी शिकताना मी फर्स्ट इयरलाच दोनदा वाईट झालो म्हटलं मग आपलं हे काम नाही आहे शिक्षण वगैरे हो आणि मग मी ते बंद केलं माझं रिझन नाही माझं काही रिझन असं नाही हां मला खरं तर कॉलेज मला नाही 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 नंतर मग एकदा ह्या क्षेत्राकडे वळाल्यानंतर शिक्षणाकडे माझं फार दुर्लक्ष झालं आणि मग मी अरे काय म्हणजे मला व्हायला आवडलं असतं पण आता हा ऑप्शन नाही मी काय मी भरतनाट्यम शिकवलं असत किंवा प्रोफेसर झाले असते स्टुडंट माझा एक लास्ट प्रश्न गौरव सरांनाय की म्हणजे असं खूप लोक इमॅजिन करतात की जर का ॲक्टिंगमध्ये मध्ये करिअर करायचं तर आपल्याला गुड लुक्स बॉडी खूप मॅटर करते तर तुमचं आधी झालं होतं तसं पण नंतर नंतर आ, तो जो कॉम्प्लेक्स होता तो कमी झाला माझा काम करता करता पण मी फारसा विचार केला नव्हता मी आधी विचार केला की ऍक्टिस आपण निदान नाटकात तरी काम करूया जेणेकरून ते असं एक म्हणजे तिथं कोणी असं विचारात बोलत नाही तिथं फक्त अभिनय बघतात तुमचा असं डोक्यात होतं कॉलेजला असताना पण स्क्रीनवर पाहताना सगळे गोरे गोरे आणि चिकने चिकणी मुलं बघल्यानंतर ना गुडलुकिंग नाही नाही तसं नाही ते असतं ना नाही नाही ते यायच्या आधी डोक्यात असतं ना की आपला आपण दिसतो कसं किंवा असतं एक डोक्यामध्ये तर ते नंतर नंतर कमी झाला तो कापड्यास कमी झाला आणि मग आता काही तसं काही मला वाटत नाही कारण ते सगळ्या गोष्टी नंतर हळूहळू बदलल्या असं मला वाटतंय मग ते असतं ना डोक्यामध्ये की हिरो किंवा टी व्हीवर यायला किंवा कॅमेरासमोर चेहरा लागतो किंवा असं काय लागतं ते असतं सगळं ते आता नाही आहे तसं डोक्यामध्ये सर पुढील प्रश्न विशाल सरांसाठी आहे जर अभिनय आणि गौरव सर जर बॉईज फोर मध्ये नसते तर यांच्या जागी दुसरा कोणाला तुम्ही कास्ट केला असता मग तो बॉयज झाला नसता कोणता तरी वेगळा सिनेमा झाला कारण पार प्रतीक शिवाय आणि सुमन शिवाय बॉईज होऊ शकत नाही कारण बॉयज त्यांचा आहे त्यांच्यापासून तो मोठा झालेला आहे तर त्यांच्या अभिनय आणि गौऱ्याचं पण तसंच आहे कारण त्यांना समोर ठेवून ती संहिता लिहिली होती आता त्यांनी जर केलं नसतं म्हणून तर एवढं वर्ष तो थांबला अभिनय आणि हे सगळ्या सगळी गणितं जुळण्यासाठी जरा वेळ लागतो आणि हा वेळ घेऊन केलेला सिनेमा ही दोन हजार अठराला स्क्रिप्ट लिहिली होती पण ती एक्झिक्यूट झाली दोन हजार दोन हजार दो तेवीसला एक्झिक्यूट झाली त्याचं रिझनच हे होतं की मला असलेले कलाकार मला पाहिजे असलेले कलाकार मला मी बघितलेले कलाकार ते असल्याशिवाय मी जनरली सिनेमा नाही करत माझं नाव मनोज भालराव आणि मला गौ गव, गौरवला प्रश्न विचारायचा आहे पहिली गोष्ट तर मी ग्रामीण भागातून येतो आणि मी अनेक वर्ष तुझे स्क्रिप्ट बघितली किंवा ओंकार भोजने आणि तुमचे स्क्रिप्ट बघितले तर आमचं जेवढं गाव आहे तिकडं तू इतका फेमस आहेस की त्यांचं जेवण खाऊन तुझ्यासोबतच असते रोज तर माझा असा प्रश्न होता की ग्रामीण भागातून खूप लोकांना तुला भेटायचंय तर त्यांची इच्छा पूर्ण कशी होणार आता मी एक असा उपक्रम करणार होतो पण तो आता मी करेन तुमच्या त्या प्रश्नानंतर कारण माझं ठरवलं होतं की मी ना एक दिवस असं करणार होतो की एक दिवस फॅन मुवमेंटसाठी याचा मी एक उपक्रम करणार होतो कारण खूप लोकांना मला भेटता येत नाही कदाचित त्यांना राग येत असेल ते कदाचित ते मला काहीतरी बोलत असेल मला मान्य आहे मी पण काय असा वेगळा नाही आहे आम्ही फिल्टर मुलं आहोत जिकडे आमच्याकडे सोळा सोळा अठरा अठरा तास लाईट नसते आजही सकाळी म्हणजे तुम्ही बघा सकाळ आमची तर गटारावरून आणि पाण्यावरून असे सकाळ सुरू होते पण त्यातला भाग वेगळा आहे पण मी असं डोक्यात एक उपक्रम आणला होता की जर आता हा लोक एवढं प्रेम करतात तर एक दिवस फॅन मोमेंटसाठी म्हणजे सकाळी नऊ तर रात्री मग किती वाजू द्या मी तिकडे उभा राहणार ज्यांना ज्यांना मला भेटायचं आहे त्यांना एका ठिकाणी आपण बोलूया असं मी तीन चार ठिकाण निवडणार होतो आणि ते सेगमेंट मी करणार होतो पण मी फ्युचरमध्ये त्याचा सेगमेंट करेन मग भले एक आला तरी चालेल आणि शंभर आले तरी चालेल पण कुणी नाराज नको व्हायला असं माझ्या डोक्यामध्ये आहे कारण ते आहेत म्हणून आपण इथपर्यंत बसलो आहे बाकी काही नाही आणि मग गौरव मोर्या नावाला त्यांनीच ओळख दिलेली आहे अदरवाइज बाळाच्या त्या पाईपलाईनच्यामध्येच नाव फिरत बसलं असतं सो म्हणतो बरं तसं माझं डोक्यात आहे मी फ्युचर आधी सांगितलं की इंग्रजीसोबत तुझं जवळचं नातं आहे तर मधून असं पण दिसत की म्हणजे असं दर्शवलं जात असेल कदाचित की मराठीसोबत पण आहे तर <laughs> पिक्चरमध्ये हे जवळचं नातं कितपत दिसून येत आहे म्हणजे दिसलं तसं प्रॉपर विरुद्ध गोष्ट आहे सिनेमामध्ये सरांनी मला स्क्रिप्ट दिली म्हटलं सर हे सगळं मला मला बोलायचं आहे सर म्हटलं हो म्हणून तू तुझी निवड केलेली आहे म्हटलं हो सर सहा महिन्यात द्यायची म्हटलं जिबेचे तुकडे पडतील मी चार भाषा बोललो पिक्चरमध्ये <laughs> हां त्या दोन तीन तर समजा ठीक आहे आपल्या बेसिक आहेत पण पहिली जी आहे त्यात मी असं म्हणतो की एक डायलॉग आहे थोडासा मला आठवत होतो म्हणून दाखवतो की अरे वा 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 डोंगराज आणि धैर्यशील <laughs> दोघ दशार करा योग आ, मी येथे स्थानापन्न होऊ शकतो का ते दोघे म्हणतात दे कपना बे काय बोलतो मी येथे बसू शकतो का बापाचाच कॉलेज आहे कुठे पण बसना अशी असभ्य नाशला घे भाषा तुमच्या तोंडी शोभत नाही असं वगैरे मी बोललो आख्या सिनेमात <laughs> माझ्या घरचे मला तीन दिवस घरात गेणार नाही पण असा सरांनी म्हणजे तेच आहे ना सरा ते की सरांना असं वाटलं की हे गौरा करू शकतो त्यांनी माझ्यावरती विश्वास दर्शवला बनेवरती विश्वास दाखवला आम्हाला सांगितलं की तुम्ही करू शकता तुम्हाला अभिनय वेगळ्या रूपामध्ये मिळेल तुम्हाला हे इव्हन हे तिघेसुद्धा सुद्धा वेगळ्या रूपात दिसतील सिनेमामध्ये सर म्हणाले की प्रेक्षकांकरता चौथा भाग आहे आपल्याकरता पहिली फिल्म आहे आणि इत पंधरा दिवसांचं वर्कशॉप हे सगळं करून झालेलं आहे आणि जेव्हा मी स्वतःला मला बॉईज सिनेमा प्रचंड अपेक्षा आहे ॲज अन ॲक्टर म्हणून मी प्रत्येक आता मित्रांना पण सांगितलं माझ्या की ह्या सिनेमा मला खूप अपेक्षा आहे कारण ना मी काहीतरी वेगळं करण्याचा खूप मनापासून प्रयत्न केलेला आहे आणि कदाचित तो प्रेक्षकांना आवडेल लोकांना आवडेल आणि आमचा अख्खा फिल्टरपाडा तयार झाला वीस तारखेला जायला आता वाट बघतोय वॉईसची बघू आता कसं होतंय ते पण वीस ऑक्टोबरला तर त्याचा रिझल्ट येईलच माझा प्रश्न सर्वांसाठी आहे अलीकडे जेव्हा आपण बघतो की मिलियन्स लाईक्स मिलियन्स सबस्क्रायबर या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात अनेक सेलिब्रिटीज इन्क्लुडिंग यू तुम्ही लोक सोशल मीडियावर बरेच ॲक्टिव्ह असतात या गोष्टीमुळे ॲक्टरची किंमत ठरते का की तुमचे किती लाईक्स आहे तुम्ही सोशल मीडियावर किती ॲक्टिव आहे याची तुम्हा म्हणजे कधी किंमत ठरते का ॲक्टर लोकांची आणि याचा तुम्हाला कधी प्रत्यय आला का सी माझ्या व्ह्यू पॉईंटमध्ये माझी किंमत त्याच्यावर तरी ठरत नाही बाकी ज्यांचं मला माहिती नाही ते कसे मला हे करतात पण माझी किंमत तरी मी त्याच्यावरनं ठरवत नाही मला आला होता एकदा की तुमचे फॉलोअर्स कमी आहे म्हणून सर सो नाही तो रोल तुम्हाला झाला मिळाला असता म्हटलं ठीक आहे फॉलोअर्स बघून तुम्ही ठरवत असाल तर मी काय करू शकत नाही म्हटलं मला फॉलोअर्स पाहिजे का ॲक्टर पाहिजे तुम्ही बघून घ्या बाकी मी काय करू शकत नाही पण ठीक आहे ते बेसिक गोष्ट आहे ते काय काही ठिकाणीच घडतं रो प्रत्येक ठिकाणी घडत नाही सो ते त्यांचं काम आहे ते करतात आपण आपलं काम करत राहायला पाहिजे एवढंच मला असं वाटतं गौरव म्हणतात तसंच की असे असे फोन येतात की फॉलोअर्स थोडे असते तर हे वगैरे हो पण मग मला ते हा मेसेज मी पोचवता बऱ्याच ठिकाणी की नाही मग जर तुम्ही फॉलोअर्स बघून तुमचं ॲक्टर कास्ट करत असाल तर मला म्हणजे आपण मग न काम केलेलं बरं अशा टीमबरोबर नंबर गेमवर कास्ट करणाऱ्यांबरोबर काम न केलेलं बरं असं माझं माझं एक कन्क्झन निघालं आणि ऑनेस्टली म्हणायचं तर जो नंबर आपल्याला जितका मोठा किंवा जो काही नंबर सोशल मीडियावर दिसतो आणि त्यांचे सिनेमे जेव्हा येतात तर मग त्याचं कन्वर्जन तेवढं खरं तर आहे का हा प्रश्न आहे तेवढं कन्व्हर्जन ऑनेस्टली नसतं त्या नंबरवरनं ॲक्च्युअल सिनेमाचा धंदा याचा तसा डिरेक्ट संबंध अजून तरी कुठल्याच उदाहरण उदाहरण असं बघावं असं काहीच नाही आलेलं आहे सो माझा तसा काही संबंध वाटत नाही त्या दोन्ही गोष्टींचा त्याचे कमर्शियल्सवर अफेक्ट मला तरी पर्सनली अभिनय म्हणतात तसं मला अजून तरी कधी झाला नाही आहे सोशल मीडियामधनं पैसे मिळतात त्याचे वेगळे चार्जेस वेगळ्या त्या नंबर गेमप्रमाणे आणि इकडं मी जो आहे तो मी माझा स्किलसेट तुम्हाला देतो आहे त्या स्किलसेटचे माझे जे आहेत ते पैसे आहेत असं मी तरी एवढं सिम्पल ठेवलेलं ते पार्क बोललात तसंच आणि मला नाही वाटत असं की Uh, uh, त्यावरनं आपण ठरवायला पाहिजे प्लस जे ॲक्टर्स आहेत समजा इंस्टाग्रामवर ते आणि ज्यांना हे कास्ट करतात असं आम्हा दोघांना पण एक्सपिरियन्स आला आहे याच्या आधी की आता uh, मी एवढं डिटेलमध्ये नाही सांगू शकत पण एवढंच सांगेन की जे इन्स्टाग्रामवरचे नंबर्स बघून जे घेत आहेत कास्ट आहेत तर ते ॲक्टर नाहीच आहेत मुळात ते इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यातले तुम्ही बघितलेत का किती लोक ॲक्टर आहेत म्हणजे खूप सारे असतील पण की जे ॲक्टर पण आहेत प्लस इन्फ्लुएन्सर पण आहेत पण बरेच वेळा असं होतं की आणि काही नवीन लोकही असतात खरं तर त्यांनाही माहीत नव्हतं माहीत नसतं नवीन प्रोड्युसर्स असतील किंवा नवीन डिरेक्टर्स त्यांना प्रोड्युसर्सना काय बोलतायत त्यांचीही दिशा भूल होते तर हा सगळा चालला आहे आत्ता सगळा प्रयोग पण आता माहीत नाही काय करू शकत नाही पण आम्हाला तरी असं काय वाटत नाही त्यावर आम्ही एवढं लक्ष देत नाही मला वाटतं की दोन्ही खूप वेगवेगळे मीडियम्स आहेत सिनेमा आणि सोशल मीडिया म्हणजे जसं नाटक आणि सिनेमा वेगवेगळं आहे तसंच सोशल मीडिया कम्प्लिटली वेगळं आहे आणि त्याच्यावरून कधीच कुठल्या ॲक्टरची किंमत अजिबातच नाही ठरवली पाहिजे कारण ते कम्प्लिटली वेगळंच मीडियम आहे आणि वेगळाच प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडियाचा आम्हाला सगळ्यांनाच उपयोग होतो ते आमच्या फॅन्सना कनेक्ट राहण्यासाठी किंवा त्यांच्यापर्यंत आमच्या काही गोष्टी पोहोचवण्यासाठी पण आम्हा सगळ्यांचंच अल्टिमेट ध्येय काय तर आपल्याला ॲक्टर बनायचं आणि आपल्याला व्हर्सिटाईल भूमिका करायच्या पण सोशल मीडियाचा नक्कीच काहीतरी कमर्शियल फायदासुद्धा होतो कनेक्टसुद्धा राहता येतं लोकांबरोबर त्याच्यामुळे तेसुद्धा या काळात गरजेचं झालं आहे पण असं मला तरी अजून असा एक्सपिरियन्स नाही आला की कोणी म्हणाले की फॉलोअर्समुळे कास्ट केलं आहे किंवा फॉलोअर्स कमी आहेत म्हणून कास्ट नाही केलं आहे पण आय होप असं नाही होणार फ्युचरमध्ये पण माझं नाव मृणाली माझा प्रश्न गौरव मोरेसाठी आहे तू तुझ्या हेअरस्टाईलमुळे फेमस होतास पण ती आता तू केसं कापली आहेस तर कोणासाठी नवरात्रीचा उपवास वगैरे ठेवलास की काय मेक्सिने मी सिनेमा करतो आहे महापरिनिर्वाण नावाचे त्या सिनेमासाठी मी ते केस कापले कारण की एकोणीसशे छप्पन्न आणि पंचावन्नचा काळ आहे त्या दरम्यान ते मी छातीवर डोक्यावर के आणि केसावर दगड ठेवून मी केस कापलेले आहेत आणि ते केस कापल्यानंतर मी आठवड्याभर नाराज होतो पण ठीक आहे आता स शूट संपत आलं मग दोन दिवसात शूट बाकीचं झालं की पुन्हा बॅक टू दू पवेलियन ते मला नाईंटीजमधली हेअरस्टाईल फार आवडते ना त्याच्यामुळे मी ती ठेवलेली तर परत ठेवेन मी तर बघू मी पण मिस करते माझ्या केसांना खूप जास्त काय नाही घरच्या घरचे म्हणाले का केस कापले म्हणजे ते मागे लागलेले ला ला खूप वर्ष झाले केस काप केस काप पण नाही आता ते त्यांना ते ट्रेलर मध्ये लुक आवडला आहे आता ते वीस तारखेनंतरच वीस तारखेपासून सगळे खुश होते तयार झाले सगळ्यांनी तयार केले सिनेमा बघायला जाण्याची सगळीकडे इकडे तिकडे फोन करून सांगितलेलं आहे की बॉयज नावाची फिल्म इथे गौरवची आपल्याला बघायला जायचं आहे म्हणून ते एक्सायटेड आहे खूप जास्त नवीन लूक आता तो ट्रेलरमध्येच दिसला आहे सिनेमात पूर्ण वेळ आहे ना त्याच्याचमुळे म्हटलं की वीस ऑक्टोबरपासून ते क्लिअर होऊन जाईल सगळं लुकबद्दल सगळं आवडेल त्यांना कारण ते मला एकदम चप्पू चप्पल म्हणजे आवडलं आणि चित्रपटात स्पॅनिश आणि ते पण आहे इटालियन स्पॅनिश आहे सर तीन लुक तेच ते मी स्पॅनिश कुठला माझे मराठी स्पॅनिश सारख्या जवळ जवळ करताय सर नमस्कार <laughs> मी कोमल मला गौरव मोरेला प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्राची हास्य जत्रा ह्याच्यामध्ये तुमची एंट्री कशी होती पहिला दिवस आणि आताचा दिवस याच्यात फरक का खूप फरक झालाय आम्ही खूप नवीन होतो आधी हास्य जत्रेला जेव्हा आलो आणि हळूहळू मग आता ते प्रॅक्टिस करत करत म्हणजे ते कामं करत 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 आज मी इथपर्यंत पोचलो म्हणजे त्याच्यामागे आम्ही मी समीरदादा विशाखा ताई त्याच्यानंतर जे आधीची टीम होती त्यांचे नाव सांगतो मी दादा ह्या सगळ्यांना बघून ते कशा पद्धतीने कामं करतात कसं काय करत आहे असं करत करत आता काय पाच वर्ष सलग नाटक केलं होतं त्यात फार्सिकल बरीच नाटकं केली होती त्यामुळे एक सवय लागलेली आणि त्याच्यामुळे मग ती सवय थोडीशी हे व्हायला दुसऱ्या डिरेक्टरच्या हाताखाली आपण काम करतो त्यांच्या पद्धतीने काम करून घ्यायला म्हणजे काम करायला वेळ लागला पण मग खूप जास्त फायदा झाला जत्रेचा ॲज अन ॲक्टर म्हणून कारण सचिन गोस्वामी सचिन सर जे सांगतात तर मला वाटतं ते एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये सांगतात म्हणजे एन एस जीला सांगत असतील किंवा मग थिएटर असं सांगत असतील तर आमचं शिक्षण त्यांच्याकडे पूर्ण झालेलं असं मला सांगायला अभिमान वाटतोय आमच्या सगळ्यां सगळ्यांना मी असेल निखिल बने असेल वनिता असेल ओमकार असेल शिवाली असेल निमिष असेल आम्ही सगळे जे काही मुलं आहे आम्ही आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की आम्ही त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकलेलो मुलं आहोत म्हणून माझं नाव ज्योती ज्योति आहे आणि माझा प्रश्न अभिनयासाठी आहे की या बॉईज फोरमध्ये तुझी जी भूमिका आहे त्याच्यासाठी म्हणजे तू स्वतःला किती रिलेट करतोस म्हणजे तू स्वतः जसं आहेस तसंच या भूमिकेमध्ये आहेस की नाही ह्याच्या ऑपोजिट आहेस तू काय सांगशील ऑपोजिटच्या पण पलीकडे आहे असं मी म्हणेन कारण कम्प्लिटली शेडच वेगळी आहे त्या रोलची त्याच्यामध्ये त्या रोलमधला कम्प्लिटली समजण्यासाठीच मला दहा दिवस गेले पंधरा दिवसाच्या वर्कशॉपमध्ये मग शेवट शेवटच्या पाच दिवसांमध्ये कुठेतरी काहीतरी करू शकलो मी कारण डिफरंट uh, शेड आहे काहीतरी uh, वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे सो so, आय होप लोकांना आवडेल हॅलो माझं नाव सिद्धी आणि माझा प्रश्न तुमच्या सगळ्यांनाच आहे की तुम्ही जसं मग अशी म्हटलात की ऐंशी टक्के मध्ये आहे तर तुमचा भारतातील अनुभव आणि लंडन, लंडन शूटिंगचा अनुभव कसा आहे दोन्ही छान आहेत लंडनचं वातावरण क्लायमेट सगळं खूप आवडतं ती थंडी पण जेव्हा सोचते तेव्हा चांगली असते नाहीतर तेव्हा नाहीतर मग भारताची आठवण येते भारतात कशा गोष्टी मॅनेज होतात तुम्ही तुमच्या घरी राहत असता तुमच्या घरचे जवळ असतात आणि शेवटी तुम्ही भारतात शूटिंग करताय तर सगळं मॅनेजेबल असतं मध्ये तसं नाही मध्ये गणितं थोडी वेगळी थो असतात थो 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 थो। पण दोन्हीकडे शूट करण्याचे आपापले अप आपापले प्रोज आणि आपापले कॉन्स आहेत नाही मला मला मा, मजा येते मला मुळात मला लंडन प्रचंड आवडतं मला खूप आवडते लंडन त्याच्यात लंडनची संध्याकाळ मला खूप जास्त आवडते त्यामुळे जगात अशी संध्याकाळ कुठे होत असेल मला माहीत नाही पण आणि त्यातल्या तर विंडसरमध्ये जी का संध्याकाळ होते ना खूप सुंदर तर खूप चांगला अनुभव आहे आणि प सिनेमाच्या माध्यमामुळे आपल्याला जग बघायला मिळतं तिकडं जायला मिळतं तिकडचं कल्चर शिकायला मिळतं मग तिकडे गेल्यानंतर माझे खूप सारे मित्र झाले मग मी त्यांच्याकडे जायला लागलो राहायला लागलो ते यायला लागले ला घ्यायला ला ला तर तिकडे मला असं काय वाटलं नाही मग सगळे आपले खूप आता मराठी सिनेमे तिकडे शूटिंग होत असल्यामुळे काही एवढं असं हे होत नाही शूट करताना मज्जा येते पण तिकडे सुद्धा निकडे सुद्धा तर मी सरांना म्हटलेलं आहे परत एकदा लवकर एक शूट लावा आपण लंडनला जाऊया म्हणून शूटिंग करायला माझा प्रश्नच तुम्हाला सर्वांसाठीच आहे की हा पिक्चर बेसिकली थोडासा डबल मिनिंग रिलेटेड म्हणजे थोडेफार जोक्स आहेत त्याच्यामध्ये तर ह्याच्यावरती येणाऱ्या प्रतिक्रियांवरती तुम्ही कशा प्रकारे बघता सिया एकतर प्रतिक्रिया येतात यांच्यावर फारसं फारसं लक्ष देत नाही कारण काय मला असं खूप मला मला असं वाटतं प्रतिक्रिया देणारे खूप जास्त तेवढ्याच पोर्शनला बघूनच प्रतिक्रिया देतात त्यांना पुढे आणि मागे कोणाला काय माहिती नसतं आणि त्यांचं पण काही चुकत नाही कारण प्रोमोमध्ये तेवढंच दाखवलं होतं मला आनंद आहे की प्रत्येक माणसाने तो अख्खा संच बघावा मग त्याच्यावर प्रश्न करावेत मग त्याला उत्तर आम्ही देऊ शकतो डबल मिनिंग अरे डबल मिनिंग आत्ता नाही दादा कुणकेंपासून सगळं डबल मिनिंग आहे आणि काही लोकांना डबल मिनिंग आणि अश्लीलता यातला फरक कळत नाही तर बॉईजने आत्तापर्यंत कधीच अश्लीलतेकडे बॉईज गेला नाही सेक्सवर भाष्य केलं याचा याचा अर्थ अश्लीलता नाही बॉईज टूमध्ये मी सेक्सवर भाष्य केलं होतं मुलांच्या पावघंड असतं मधल्या सेक्सच्या सा रिलेटेड गोष्टीमुळे आणि त्याच्यामुळे कसे बिघडलेले आहेत तर त्याला अश्लील ती अश्लीलता नव्हती आणि तो सगळ्यात जास्त चाललेला आणि सगळ्यात जास्त पैसे कमवलेला सिनेमा बॉईज टू आहे म्हणजे बॉईज वन म्हणजे जास्त सगळेच चाललेले आहेत पण सगळ्यात जास्त पैसे कमावणारा तो आहे आणि तो जास्त लोकांना रिलेट झाला आणि त्याच्यानंतर बॉईजला जनरलाइज खूप केलं गेलं पण जर बॉईज जर चुकीचं असला ना तर आत्तापर्यंत आज चौथ्या पाठला तुमच्याबरोबर समोर इंटरव्ह्यू देत नसतो आम्ही सगळेजण स तर एक बेसिक फरक आहे अश्लीलता आणि डबल मिनिंग ह्याच्यातला फरक ज्याला कळेल ना तो आय थिंक त्याला बॉईज अख्खा कळेल आणि डबल मिनिंग असं काहीच नसतं म्हणजे मला जो अर्थ सांगावासा वाटतो आणि एक पॉजचा फरक आहे तुझ्या हे hey, एवढं बोललं तरी लोकांना कळतं की मला नक्की काय म्हणायचं आता तो पॉजमध्ये मी काय बोललो याचा अर्थ डबल मिनिंग होत नाही तर तो प्रत्येकाच्या घेण्यावर आहे डबल मिनिंग असं मला वाटतं दिग्दर्शक म्हणून माझा पार्थला प्रश्न आहे टेलर लॉनच्या सोहळ्याला मी उपस्थित होतो तुम्ही म्हणाले होते की आम्ही पुण्यात रडा केला त्यानंतर आम्ही इंग्लंडला गेलो राणी गेली धक्क्याने तर असा कुठला एक आता किस्सा आहे तुमचा तिथला की जो आठवणीत आहे किंवा काहीतरी वेगळं पण आहेत कदाचित गौरवतच असावं असं वाटतं त्याच्या बोलण्यावरनं बरेच बरेच किस्से तिकडे एक तर मी तिकडे पोचलो हाच मोठा किस्सा आहे तिकडे येऊनच देत नव्हते मला मला तीच कळे ना मागच्या तेवीस बावीस वर्षात मी राडा केलाय काय मला घेतच नव्हते देशात त्यांचा सो सगळ्यांचा विजा आला आणि माझा एकट्याचाच नाही आला सो एक पंधरा दिवस शूट थांबलेलं मी इकडे थांबलेलो तर हाच मोठा किस्सा आला आणि पंधराव्या दिवशी माझ्या बड्डेच्या दिवशी मला नशिबानी विजा मिळाला बेस्ट बड्डे गिफ्ट मिळाला माझा आत्तापर्यंत आणि इमिजिएट मी, एक पोस्ते ला पोस्ते ला so, तो तो मी त्या रात्री फ्लाय झालो आणि एक बड्डे इकडे सेलिब्रेट केला तिकडे पोचल्या बसल्या लगेच दुसरा सेलिब्रेट केला सो माझा आणि मला किस्सा करायला मुळात वेळच नाही मिळाला कारण मी पोचलो त्या आठ वाजता मी लँड झालो दहा वाजता सेटवर होतो ॲक्लामेटर्स व्हायला एक दोन दिवस जातात मला दोन तास मिळाले त्यात पण मी काय म्हणजे काहीच नाही त्याच्यामध्ये तर मग त्याच्यानंतर जेव्हा पंधरा एक दिवसांनी पॅकअप झालं पॅकअप झालं आणि संध्याकाळी पाचला मध्ये बसून निघालो इकडे यायला सो मला किस्सा करायला काही फार वेळ मिळालाच नाही खरं तर नाही नाही मी काय नाही केलं मी आता बार ते पर्यंत सगळं आम्ही वाट बघत बसलो होतो माझे मित्र होते तिकडे मग त्यांच्या घरी जात होतो जेवत होतो इंद्राणी इंद्रायणी भात खाऊन आलो मी तिकडे लंडन मध्ये आमचा राहुल मित्र आहे आमचा मित्र आहे तिथे म्हणजे आता मी फर्स्ट टाइम जेव्हा गेल्या ऑक्टोबरला मी गेलो होतो ना तर मी स्टोरी टाकली की मी लंडनला आले म्हणून खूप लोकांनी मला डीएम केलं की सर आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे म्हटलं आता लंडनला आलो तर सगळ्यांना भेटून घेऊया सगळे भेटले त्यात काही जण आमच्या सिनेमात होते तर मग ते, ते, ते मित्र झाले मग एकाचं रेस्टॉरंट आहे मग त्याच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो आम्ही सगळे रोशनीजला गेलो होतो त्याच्यानंतर राहुल आहे आमचा त्याच्या घरी गेलो मग राहुल आमचा खूप चांगला मित्र झाला मग अंधार आहे मग असे खूप सारे मित्र आहेत तिकडे आता ते भेटत असतात आम्हाला तिकडे गेलं की मी सगळ्यांना जाय यायच्या आधी मेसेज करतो की मी येतोय म्हणून मग ते येतात सगळे काय काय भेटायला राहुल येतो त्याची मोठी गाडी घेऊन आम्ही जातो फिरायला लंडनला याची फॅन फॉलोईंग काय आहे मी बघितलेच होतं एअरपोर्टला इमिग्रेशनमधून जिथून तू सुटला ना तिथून त्याचे फॅन सुरू झाले होते आणि आम्ही वेगवेगळ्या सिटीमध्ये म्हणजे आमच्या बेसपासून दोन दोन तासाच्या अंतरावर आम्ही शूट करत होतो प्रत्येक सिटीमध्ये बोनमाउथ बीचवर त्याला भेटायला आले होते आमच्या बेसपासून दोन तास लांब तिथे त्याचे फॅन फॉलोईंग होते परत प्रत्येक ठिकाणी त्याचे फॅन्स यायचे त्याला एकदा सेंट्रल लंडनला असंच सोडलं होतं की जा फिर आम्ही रँडम शूट करत होतो त्याला तर त्याला एवढ्या जणांनी सेंट्रल लंडनला एवढ्या जणांनी ओळखल्याला मला शूट करायला मिळालं नाही तर हा त्याचा फॅन्स आहे माझा प्रश्न तुम्हालाच आहे राधर गौरव सोडून सगळ्यांना आहे की आता इथेही सगळे जण त्यालाच प्रश्न विचारत आहेत तर नेमकं कसं वाटतं म्हणजे आपल्याला कमी मार्क मिळाले त्याचं दुःख वाटतं की आपल्या मित्राला जास्त मार्क मिळाले त्याचं दुःख वाटतं नाही खूप प्राऊड फील होतो की फ्रँचायझीमध्ये एखाद्या कोणाला तरी खूप जास्त अॅडमायर केलं जातं आणि असं दुःख वाटतच नाही जर दुःख वाटलं असं राधर हा माझ्यापेक्षा ना रेलिवंट प्रश्न या दोघांना आहे की गौऱ्याची निवड बाय बाईद पार्थ आणि प्रतीकनेच केलं आहे तो पहिला छोट्या रोलसाठी होता एक दिवसाच्यासाठी तुला फोन आला होता एक मिनटं हा गौऱ्या परत एकदा गौऱ्या सांगेल कारण हे त्यांनी त्याच्या तोंडातून किस्त सांगायला मला फार आवडेल असं होत नाही कधी मुळात ॲक्टर कधी एकमेकांना रिकमेंड करत नाहीत प्रत्येकजण घाबरत असतो पण माझ्या बाबतीत हे झालं की सरांनी मला फोन केला की नवीन फिल्म करतो आहे आपण बॉयज एका दिवसाचं काम आहे पण ते कॅरेक्टर पुढच्या पार्टला कंटिन्यू आहे आता तो पार्ट कधी होईल ह्या वर्षी पुढच्या वर्षी काय सांगतात तर पण होईल कंटिन्यूड कराय म्हटलं सर मला आवडेल तुमच्यासोबत काम करायला तर चार पाच दिवस गेले दहा दिवस गेले मला काय फोन नाही मग मी आमच्या अमोलला फोन केला असोसिएटला म्हटलं अरे अमोल असं असं आहे तर मला फोन नाही आला अजून तर अमोल मला म्हणाला की अरे नाही तो काम करू ऑफिसला आहे तिथे गेल्यावर मला कळलं की ह्या टीमने पार्थने प्रतीकने सगळ्यांनी असं डिसाईड केलं की सर आपण गौऱ्याला एका दिवसाकरता कशाला बोलवतो आहे त्याला द्यायचा तर चांगलाच सा रोल देवा ना।, ना तर मग थांबूया त्याला पुढच्या सिरीजला घेऊया त्याला तगडा रोल द्यावा किंवा चांगला रोल देवा आमच्यासोबतच तर त्या म्हणून तर हा रोल वाढला आणि तो पंधरा दिवसांवरती गेला तर मला खूप कौतुक वाटतं आहे सगळ्यांचं एक सिरीज चालू आहे ती लोकं सेट झालेले ते कशाला बोलतील नाही का नवीन नटासाठी की ॲक्टर तर मुळात बोलतच नाहीत मला जेवढं माहिती आहे की नको सर कशाला पाहिजे आपल्याला पण मला ह्याचंच कौतुक आहे म्हणून मला ह्यांच्याबद्दल इतकं जास्त रिस्पेक्ट आहे पो त्यांना माहीत आहे त्यांना काय करायचं आहे त्या सिनेमात काय करणार आहे किती धमाल करणार आहे मी तर डबिंगला सर दोन तीन सीन बघून किती हसलो मी मी तेही म्हटलं ते की हे 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 त्यांच्या लेवलला काम उत्तमच करतायत पण त्यांनी हे बोलणं की आपण गौऱ्याला बोलूया आणि मोठा रोल देऊया हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे एकदा ह्या दोघांसाठी ह्या सगळ्यांसाठी म्हणजे जी कोर टीम आहे त्यांच्याकरता तर टाळे होऊन तेव्हा आणि मी मला याचा खूप रिस्पेक्ट आहे नॅशनल अवॉर्ड विनर नट आहे आपला हा त्याच्याबद्दल मला खूप आदर आहे प्रचंड आदर आहे मी कसं म्हणजे नेहमी टी व्ही समोर आले म्हणून नाही पण त्याच्याबद्दल मला खूप आदर आहे त्याने बच्चन साहेबांसोबत काम केलेलं आहे फुल प्लेस सिनेमा केलेला आहे ह्या मुलाने खूप उत्तम उत्तम सिनेमा केले आहेत त्याला नेहमी मी फेसबुकला वगैरे मेसेज करत असतो ती महाराष्ट्राचे क्रश आहे आणि हा जो माझ्या शेजारी बसला आहे हा माझा खूप जीव खूप जवळचा माणूस आहे म्हणजे ह्याच्यासाठी मी काहीही करू शकतो इतका जवळचा माणूस आहे माझा सो हे असं सगळं आहे त्यामुळे मला सांगताना खूप भारी वाटतं आणि म आणि विशाल सर तर खूप उत्तम डिरेक्टर आहेत डबल मिनिंग आणि हा सगळा भाग वेगळा आहे लोकं म्हणतात पण आता आपण इंस्टाग्रामचे रीलवर बघतोच आहे लोकं किती घाण प्रकार करतात तर की आम्ही सर का तसं काही करतच नाही उलट सर मेसेज पोचवतात लोकांपर्यंत सो मला हा सिनेमाचा भाग होता आला दादा थँक्यू सो मच तर मला प्रत्येकाला प्रश्न आहे प्रत्येकाने थोडक्यात सांगा की तुम्ही अशी शेवटची कुठली गोष्ट आहे जी बघितलेली लक्षात राहिली आणि रिकमेंड कराल की हां ही बघा छान होती असं काय आहे इथून सुरुवात करूया मी म्हणजे खरं रश, तर खरं तर अशा खूप गोष्टी आहेत खूप सिनेमे आहेत पण मला कारण आत्ता आपण बॉईज फोरबद्दल बोलतो आहे तर बॉईज फोरच्या निमित्ताने जेव्हा मी लंडनला गेले होते तेव्हा तिथली बरीच नाटकं पाहिली आणि तिथले बरेच ब्रॉडवेज पाहिले तर फ्रोझन पाहिला होता तिकडे मला हां आणि फ्रोझन मग एवढं सुंदर नाटक आहे आणि एवढा सुंदर मी नाटकच नाही म्हणणार मी एक्सपिरियन्स म्हणेन खरोखर सो मला वाटतं की तो आपल्या इथे आता एन एम ए सी सी झालं आहे तर आय होप की तिकडे कधीतरी लागेल आणि बऱ्याच लोकांना पाहायला मिळेल आत्ता प्रमोशनच्या आधी रिसेंटली बघितलेलं म्हणजे दोन गोष्टी मी सांगेन की आत्ता मध्यंतरी थोडेसे सेवंटीज किंवा एटीजचे सिनेमे बघत होतो तेव्हा परिंदा नावाची फिल्म बघितली होती ज्यात नाना पाटेकर आहेत तर ती मी रेकमेंड करेन बघायला आणि एक जुनी सिरीज आहे ब्रेकिंग बॅड म्हणून तर ती पण सुरू केली मला पार्थने सजेस्ट केलेली आणि खूप हिट आहे पण प्रमोशनच्या आधी जस्ट स्टार्ट केलं तर ती पण फार आवडली तर मी सक्सेशन नावाची सिरीज बघतो आहे आणि त्याचा मला ते रायटिंग परफॉर्मन्स प्रचंड आवडत असतो ती ती मी रेकमेंड करेन आणि ब्रेकिंग बॅडचा प्रिकवल सिक्वलचा दोन्ही असलेली बेटर कॉल सॉल जी बेस्ट रिटर्न सिरीज म्हणतात टी व्हीवरची सो बेटर कॉल सॉथ ह्या दोन गोष्टी मी रिकमेंड करेन मला अजूनही सिनेमा बघायला फार आवडतात तर मी रिसेंटली शक्ती नावाची फिल्म पाहिली होती बच्चन साहेब दिलीप कुमार साहेब सगळ्यांची तर मी सगळ्यांना रिकमेंड करेन की कधीतरी वेळ मिळाला तरी नक्की शक्ती सिनेमा बघा म्हणून मी रिसेंटली थिएटरमध्ये रि रिलीज झालेलं जुल झुल थीफ आणि जॉनी मेरा नाम बघितलं ते मला प्रचंड आवडले सो ते मी रेकमेंड करेल तुम्हाला गोल्डी ॲक्च्युली तुम्ही विजयानंद सगळेच सिनेमे बघितले पाहिजे कमर्शियल मासिक सिनेमा त्याचबरोबर स्टायलिंग कशी असते विजयानंदनी लोकांना शिकवलं सो विजयानंद प्रत्येक सिनेमे बघा मग तिसरी मंजिल असो गाईड असो सगळेच पण त्याचबरोबर मी मध्यंतरी सेक्स एज्युकेशनचा फायनल सीझन कम्प्लीट केला सो तो पण सगळ्या सगळ्यांनी बघा आय थिंक ती ब्रिलियंट आहे त्यातलं इमोशन त्यातले त्यातले नाती त्यातले सगळ्या गोष्टी खूप ब्रिलियंट आहे सो ते नक्की बघा मला दोन गोष्टी वाटतात तर एक तर आहे जानेबी दो यारो नावाचा सिनेमा कोणी पाहिला असेल मला माहिती नाही तर तो परत एकदा ती कलाकृती एकदा परत घडली पाहिजे आणि जर त्याच संचात घडली त्याच लोकांना पंकज कपूर सर आणि ह्या लोकांबरोबर घडली तर ती उत्तम माझी खूप जास्त इच्छा आहे आणि डार्क नाईटमधला हितलेजर जो जोकर ज्याच्यासाठी फेमस आहे तो जर परत आला किंवा हितलेजर म्हणजे आता आपल्यात नाही आहे पण हितले जर परत आला तर ते बघायला खूप जास्त आवडेल चार हा चौथा भाग येतो आहे आपण जर कॅल्क्युलेट केलं तर एक अनंत चतुर्दशीच्या नंतर आणि याच्या पहिले नवरात्राच्या बॉयचा एक पार्ट येतो तर सालबाप्रमाणे पुढल्या वर्षी पण तयारी ठेवायची का तुम्हाला आजच आमंत्रण हो तर एकूण खूप शारख्या सिनेमात सगळेच कलाकार भारी आहेत तर पटपट सुरू करतो रॅपिड फायर शेठफ उशिरा कोणी यायचा कोणीच नाही कारण गाडी एकच असायची कोणीच नाही कोणीच नाही कोणा तयारी काय जास्त वेळ लागायचा तयार व्हायला थिंक तुला काय यावर म्हणणार तर सरांनी आमचा लुक असा केला होता की त्या केसांना पूर्ण टॉंग करावं लागायचं त्याच्यामध्ये वेळ जातो ना सर म्हणजे जातो की नाही <laughs> गौरवचा जेव्हा तसा लुक होता तेव्हा त्याला ते पण वेळ लागलाच की <laughs> मग फॉरेन मध्ये इंग्लिश बोलताना कोण गडबड करायचं सगळे 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 सोडून सगळे हे दोघे सोडून सगळे सीन करता कोण हसायचं आणि कोण हसवायचं गौरव मोरे एकटाच एकटाच सगळ्यांना एंटरटेन करायचं काय सीन आहे मी काही सांगणार नाहीये मस्त सीन आहे तो थोडासा सिरियस सिरियस असा सिरियस टाइप सीन आहे तो तर असा सिरियस टाइप सीन आहे त्यात गौरव मोरेंनी जे बोलले आहेत मला ते 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 त्याच्यामध्ये काय नाही त्यांना एक कृती करायची होती ते करता करता ते म्हणत होते की ते होमच्या हो हॉटेलचंच नाव घेत होते थी। हा तिकडे राहतो असं वगैरे काही बोलत होते तो सीन ऍक्च्युली त्याला प्रॉपरली डिस्क्राईब प्रॉपरली डिस्क्राईब करायचं असेल ना ते सगळं तर तुम्ही सिनेमा बघितल्यानंतर जेव्हा सक्सेस पार्टीला आपण भेटू तेव्हा मी सांगेन तुम्हाला मोबाईलवर जास्त कोण असायचं हरकत फोन मॅसेज इतरांना ऋतुजा ओके शूटिंग झाल्यावर शॉपिंग झाल्या कोण घाईती का रीती गाडी गौर या गौर खूप खूप सगळ्या नात सगळ्या नात नात सगळ्या त्याच्या नात कोणाची नातलगांची सगळ्या त्याच्या पुतण्यांची परत काय प्रायमार्कमध्ये एकच टाईपचे तीन कपडे तीन तीन वेळा घ्यायचा म्हणजे एक ड्रेस घेतला तीन वेळ सेम परत तीन वेळ लोक आहेत ना म्हणून प्रत्येकाला घेऊन जायला ओके आणि शेवटचा प्रश्न आहे कोणच्या टॉम मुडी आहेत हॉस्ट्रेल लेवल आमचा अविनाश आहे ना असोसिएट आहे बस तर तो ना सगळ्यांशी असं तो घाई घाईत असायचा कारण त्याला खूप घाई त्याला असं वाटतं की अरे तर सीन समजताना तो असं समजायचं की एक्सक्यूज मी फर्स्ट ऑफ ऑल यू कम अँड यू

आणि एक सीन आहे तिथे मला तीन फॉरेनरला मला दिसतात की फॉरेनर आहेत मग सर म्हटलं त्यांना इंग्लिशमध्ये समजायचं सीन तू माझी टीम नाही समजवणार ना। म्हटलं सर पाय पडतो सर ऐका ना चूक झाली माझी मस्करी गेली नाही नाही सीन समजाव तर म्हटलं माझा अर्धा तास द्या म्हटलं का मला इंग्लिशचा रिचार्ज द्या म्हटलं <laughs> आणि मी त्यांना सीन माझ्या पद्धतीने सांगितलं का बसा म्हटलं आता घरी पडतं लँड होईपर्तो कुणी माझ्याशी इंग्लिशमध्ये बोलणार नाही बोललं सर आणि मला सांगू नका काय बोलायला आणि अविनाश मस्त करता अरे अभी तुझा बॅकअप आहे तुझा बॅकअप आहे मला बघते आता बॅकअप नाही घेणार बॅकअप बॅकअप आहे अरे बोल यार आव्या तुम्हाला असं का बोलतो यार माझं बॅकअप सर झालं पाहिजे बॅकअप चांगल्या कडे कसं थांबलं तुमचा पुढचं रॅपिड हा फक्त गौरव मोरेसाठी आहे गौरव त्या तावडीत सापडल्या नंतर तर नॉर्मल विचारा काहीतरी तर सई तामणकरची झुजबी की गोस्वामींचा ओरडा महाराष्ट्राची हास्य जत्रा ओके okay. लंडन की फिल्टर पाडा फिल्टर पाडा सिनेमा की हास्य जत्रा सिनेमा समीर चौगुले की प्रसाद खांडे प्रसाद खांडेकर ओमकार भोजने की दत्तू मोरे हो ओंकार भोजने लांब गे की छोटे नाही 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 ना, मोठे मोठे हेच नाईन्टीज वाली हेअरस्टाईल आणि शेवटचं वनिता खात की नम्रता संभेरा आयो <laughs> शालू मालू <laughs> <laughs> माझा प्रश्न रितिकासाठी आहे तू महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जातेस तर अपेक्षित प्रश्न आहे आत्तापर्यंत किती कर... प्रपोजल आलेत तुला आणि एखादा फॅन मुवमेंट सांगशील आत्तापर्यंत घडलेला तुझ्यासोबत नाही मी खूप लकी समजते आणि मा माझं पण माझ्या चाहत्यांवर खूप प्रेम आहे म्हणजे असं तसं चांगलं वालं प्रेम असं वेगळं नका समजू कोण नाही इंस्टाग्रामवर तर रोज प्रपोजल्स येत असतात एक तर मला एक मेसेज आला होता त्याची मी स्टोरी पण टाकली होती कारण मला तो खूप आवडला एक मुलगा होता जो मला दोन महिन्यांपासून रोज मेसेज करायचा आय लव यू आय लव यू माझ्याशी लग्न कर वगैरे वगैरे आणि मग एक दिवस त्यांनी कंटाळून कारण कंट मी रिप्लाय नाही करायचा ना अर्थात तर त्यांनी मेसेज केला की नाव इफ यू डोंट रिप्लाय इट मीन्स यू लव्ह मी आणि एकदा काय माहिती दोन तीन मुलं माझ्या घरापर्यंत पोहोचली आणि तेव्हा मी घरी नव्हते तर आईनी दार उघडलं हो, तर त्यांनी विचारलं रितिका श्रोत्री इथेच राहतात ना म्हटली कोण आहे तुम्ही काय पाहिजे नाही आम्ही तिच्या आम्ही तिचे फ्रेंड्स आहोत तर आम्हाला तिला भेटायचं आहे असं करून आईने त्यांना घरात घेतलं आणि मग तिने मला फोन केला मी म्हटलं नाही असे कोणी फ्रेंड्स नाही आहेत तर मग तिने बाहेर येऊन नाटक केलं की कोण रितिका श्रोत्री अच्छा नाही ही ती ॲक्ट्रेस का हा खूप लोक इथे येतात त्यांना वाटतं ती इथे राहते पण ती इथे नाही राहत इथे वेगळी मुलगी राहते जातून आणि त्यांना पटलं आणि ते गेले <laughs> नाही खूपच भारी वाटलं कारण म्हणजे आम्ही सगळीकडेच आहे सध्या प्रमोशनसाठी आणि सगळीकडे नेहमी सेम प्रश्न विचारले जातात की कॅरेक्टरबद्दल सांगा आणि फिल्मबद्दल सांगा आणि प्रेक्षकांना आवाहन करा पण इकडे येऊन खूप लाईट वाटलं असं वाटलं की आपण मित्रमैत्रिणींचीच गप्पा मारतोय त्याच्यामुळे आमच्याकडून सुद्धा काही एकदम नवीन नवीन किस्से सांगितलं गेले लोकांना सो खरंच खूप मजा आली खूप मजा आली गप्पा मारल्या सगळ्यांची आणि सगळ्यांचे प्रश्नसुद्धा खूप छान होते आणि मला वाटतं याच्या आधीसुद्धा सामच्या ऑफिसला एकदा आलेलो तर परत येऊन पर थ्रीला मे बी बॉयज थ्रीच्या वेळेस काय कारणास्तव जमलं नव्हतं हो पण परत बॉयज फोरच्या निमित्ताने आलो छान वाटलं तेच इथं आल्यावर गप्पा मारल्यासारखं वाटलं त्यामुळे खूप जास्त चांगलं वाटलं की इंटरव्यू इंटरव्ह्यू असा झोन नसल्यामुळे असं छान कॅज्युअल कट्ट्यावर गप्पा मारतोय असं वाटलं त्यामुळे खूप असं लाईट मूडला सगळं चाललेलं सो मजा आली आणि येस आम्ही नक्कीच पुढच्या वर्षी परत येऊच मलाही खूप आवडलं कारण आणि आधी मी येऊन गेलेलो आम्ही मी आणि ओंकार आम्ही दोघे येऊन गेलो होतो इकडे तर आणि माझं आवडतं न्यूज चॅनल आहे साम चॅनल त्याच्यामुळे आणि हे मी समोर बसते म्हणून बोलत नाही मग अगदी मनापासून माझं खूप आवडतं चॅनल आहे Uh, पहिल्यांदा मी अशा प्रकारचा चावडीचा इंटरव्ह्यू केला आहे त्यामुळे मला नेहमी उत्सुकता असते की एवढी लोक एवढे जर्नलिस्ट तुमच्यासमोर बसलेत काय प्रश्न विचारतील आणि त्याच्यावर तुम्ही काय उत्तर द्याल याची नेहमी उत्सुकता असते आणि परत दरवर्षी येत राहीन याची खात्री आणि दरवर्षी आपण असा इंटरव्ह्यू करू धन्यवाद तर सगळ्यांनी सगळं सांगितल्यावर मला फक्त एवढंच होतं धन्यवाद मला आम्हाला इकडे बोलवल्याबद्दल पण खरं सांगतो आज जरा खूपच मजा आली खूप वेगळे प्रश्न आणि रोज रोज त्याच प्रश्नाने जरा खूप कंटाळा आला होता आणि त्याच ॲक्च्युली त्याच मेंटॅलिटीने बसलो होतं की नाही परत तेच किस्से परत तेच सांगायचे पण जरा वेगळं वाटलं त्याच्यामुळे थँक्स सगळ्यांना थँक्स देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका